रावेर तालुक्यातील निभोरा सीम दोघे अटवाडे अजनाड बलवाडी आदी तापी नदी घाटांचे व सुखी नदी भोकर नदी या उपनद्यांचे वाळू घाट लिलावांचा प्रश्न केव्हा सुटणार व बांधकाम धारकांना रॉयल्टी भरून वाळू मिळणार तरी केव्हा असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे। गेल्या 15 दिवसापासून राज्यभरात वाळू माफियांवर कडक कारवाई होत आहे, परंतु राज्य सरकार वाळू लिलावांचा प्रश्न सोडवण्यास कास असमर्थ ठरत आहे, यावर प्रभावी उपाय का करीत नाही। एकदाचा वाळू घाटांचे लिलाव करून सामान्य जनतेला रॉयल्टी भरून वाळू मिळावी, परंतु तसे होताना दिसत नाही। त्याचा फटका बांधकाम व्यावसायिक व त्यांच्यावर उपजीविकेवर अवलंबून असणारे कामगार यांना मोठा फटका बसत आहे। एकदाचा जिल्हाधिकारी तहसीलदार यांनी वाळू घाटांचे सर्वेक्षण करून त्वरित लिलाव करावेत व जनतेला माफक दरात रॉयल्टी भरून वाळू मिळावी, ही सक्त मागणी जनतेची आहे। संतोष कोसोदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, रावेर।